हाय नमस्कार, मी जयेश, तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलो आहे मिया पार्कला. हे आहे मिया इस्लामिक म्युझियम, आठच्या बाजूलाच आहे. मिया पार्क हे इस्लामिक म्युझियम आठच्या जवळच आहे. खूप मोठं हे पार्क आहे, पूर्ण गार्डनिंग केलंय आणि एक पूर्ण हे आयलंड टाईप आहे. इथे खूप लोक असे नाईटला येतात, नाईट वॉकिंगसाठी. परत फॅमिली पिकनिक टाईप खूप लोक येतात या साईडला. तुम्हाला इथे आवाज येत असेल छोट्या छोट्या मुलांचे, कारण हे फॅमिलीसाठी पूर्ण हे पार्क बनवलं आहे. तर इथे हे 24/7 चालू असतो. अशा प्लेस वरती कोणाला नाही आवडणार यायला. एवढं भारी इकडे आहे नाईट लाईफ. जर तुम्हाला इकडे यायचा चान्स मिळाला तर नाही बोलू नका, कारण खूप भारी आहे प्लेस. कतार कंट्री पण खूप मस्त आहे. सध्या इकडे थंडीचे दिवस स्टार्ट झाले आणि इकडे आता क्लायमेट खूप मस्त झालं आहे, कारण एकदम विंटर स्टार्ट झालं आहे. थंड हवा आणि सगळे जॅकेट घालून फिरतो. तर माझी थर्सडे नाईट अशी असते, मस्तपैकी कोणत्या तरी एक प्लेस निवडायचं आणि फिरायला जायचं. याच्या आधी मी MI आणि कॅमेरामध्ये थोडंसं व्हिडिओ शूट केलं होतं, असंच ब्लॉगिंगसाठी. बट आज आयफोनमध्ये करतो आहे व्हिडिओ. तर मी फायनली आयफोन घेतला. खूप वर्ष होती यार आयफोन घ्यायचं. आपण कधी घेणार आयफोन? तर मी आयफोन घेतला. तर आपण अशा ठिकाणी बसलो आहे की जिथे पायऱ्या आहेत आणि इथे पाणी आहे. बॅक साईड आहे इथे. आता इथे नाईट आहे, सो थंडगार हवा सुटली, कारण इथे आता थंडीचे दिवस स्टार्ट झालेत ना. आय गेस इथे टेम्परेचर 10 असावं. खूप थंडी आहे. तुम्हाला बाहेर फिरायचं असेल तर तुम्ही जॅकेटशिवाय फिरू नाही शकत, कारण थंडगार हवा सुटली आहे. फील करा काय नाईट असेल आणि मी एन्जॉय करतो ही नाईट. जर तुम्हाला मिळाला चान्स यायचा तर या इकडे, कारण खूप मस्त आहे हे प्लेस.
तर राहिलं असं, मी कतारलाच का आलो कारण माझ्याकडे दुसरे कंट्रीज नव्हत्याकडे आल्या. तर मी सांगायचं तर मी दोन ठिकाणी अप्लाय केलं होतं. एक तर कॅनडाला अप्लाय केलं होतं आणि कतारला अप्लाय केलं होतं. तर कॅनडाचं व्हिसा हे थोडंसं अप्रूव्ह होण्यासाठी टाईम केलं आणि कतारला झालं लवकर. तर कतारच असं इकडे का, दोनच कंट्री असे का घेतल्या होत्या, तर कॅनडा हे सगळ्यांना जायचं असतं आणि कतार. तर मला अशा ठिकाणी जायचं होतं जे कोणाला माहिती नसावं, अशा ठिकाणी यायचं होतं. तर हे कोणाला माहिती नाही आहे ही कंट्री जास्त, म्हणजे माझ्या एरियामध्ये तरी, मुंबई महाराष्ट्रामध्ये असं कोणाला माहिती नाही. ऐकून असेल बट असं काय आहे माहिती नाही. जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर तुम्ही गुगलला जाऊन चेक करू शकता मी का हे प्लेस निवडलं आणि का इकडे करिअर म्हणून असं पाहिजे या कंट्रीमध्ये. काहीतरी असेल. आता आपण एका टापूवरती बसलोय. तुम्ही फील करू शकता कारण खूप मोठ्या मोठ्या अशा लाटा उसळतात. इथे आवाज येत नसेल बट लाटांचा आवाज येत असेल तुम्हाला.